तुम्हाला जसे म्हणायचे आहे तसे सांगा. 6 ऑक्टोबर 2021 विश्वास घोषणा. मी माझ्या जीवनावरील विश्वासाचा वारस जाहीर करतो. मी जाहीर करतो की मी भावी पिढीसाठी आशीर्वाद साठवतो. माझे जीवन उत्कृष्टता आणि सचोटीने चिन्हांकित आहे, कारण मी योग्य निवड करत आहे आणि विश्वासाची पावले टाकत आहे. इतरांना माझे अनुसरण करायचे तर करा. देवाची विपुलता आज आणि दररोज माझ्या जीवनाभोवती आहे ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्याची कबुली. ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा आहे. कोणताही आजार, रोग किंवा दुर्बलता माझ्या शरीराला स्वतःला घट्ट धरून ठेवू शकत नाही. माझ्या जीवनात शैतानाला स्थान नाही, कारण मी नेहमी पवित्र आत्म्याने परिपूर्ण असतो. मी सैतानाच्या लबाडी आणि फसणुकीला बळी पडण्यास नकार देतो. देवाचे जीवन आणि स्वरूप माझ्यामध्ये कार्यरत आहे, ज्यामुळे मला कोणताही रोग किंवा संसर्ग होणे अशक्य झाले आहे. देवाचा गौरव. आमेन. मी येशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल. मी येशूच्या नावाने बलवान आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने निरोगी आहे. मी येशूच्या नावाने धन्य आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने अभिषेक केला गेला आहे. मी येशूच्या नावाने मुक्त आहे. येशूच्या नावाने मी देवाला प्रिय आहे. येशूच्या नावाने मी देवाची आणि मानवजातीची कृपा आहे. मी फक्त तेच बोलतो जे मला पाहायचे आहे, आणि मी येशूच्या नावाने जे पाहतो ते नाही. मी येशूच्या नावाने एक मौल्यवान बी आहे. मला माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले गेले आहे. मी माझ्या स्वामींच्या दरबारात खजुराच्या झाडासारखा वाढतो. मी प्रत्येक हंगामात भरपूर फळे देतो. मी वनस्पतीपासून रसांना भरलेला आहे आणि अगदी म्हातारपणातही ताजे आणि श्रीमंत होईन. माझे पान कधीच चुकत नाही, आणि जे काही मी येशूच्या नावाने करतो ते पूर्ण होते. येशूच्या नावाने माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात. मी येशू ख्रिस्तमध्ये प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद स्वीकारतो. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. मी आत्मा आहे. माझा आत्मा माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहते. माझा आत्मा माझ्या विवेकाला आज्ञा देतो. माझा विवेक माझे शरीर ऐकतो, वाचतो, सूचना देतो आणि माझे शरीर त्याचे पालन करते. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात स्पष्ट आणि व्यक्त आहे. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी बोलतो. मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो. ख्रिस्ताच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे संरेखित होण्याचे आदेश देतो. मी माझ्या कंडर आणि मज्जातंतूंसाठी जीवन बोलतो. मी माझा स्नायू आणि अस्थिबंधनांना सामर्थ्य देतो. मी माझ्या हृदयातून मोठ्या चैतन्याने बोलतो. आपल्यामध्ये सामान्य वायुजीवन आणि परफ्युजन गुणोत्तर राखण्यासाठी फुफ्फुसे आणि उतींशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंडाला परिपूर्णता म्हणतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि खुर्च्या संरेखित, मजबूत आणि दृढ आहेत. माझी बोटे ठीक चालतात. माझे डोळे स्पष्ट आणि पूर्ण पाहतात. माझे कान चांगल्या प्रकारे काम करतात. माझी त्वचा गुळगुळीत नवजात बाळासारखी निरोगी आणि देवांचे सौंदर्य आहे. माझ्या केसांचे पट्टे घट्ट झाले आहेत. मी माझे केस त्याच्या जागी ठेवू देतो आणि जिथे विकास आवश्यक आहे
मी माझा कोशा वाढवित आहे. माझे दात, हिरड्या, जबडा, अस्थिबंधन आणि नसा आणि रक्त पुरवठा हे सर्व निरोगी, मजबूत आहेत, परिपूर्ण आहेत. माझे सर्व संप्रेरक आणि न्यूरोकेमिकल्स ट्रान्समिटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांचे कार्य सामान्यपणे पार पाडत आहेत. माझी पाचन प्रणाली सर्व अन्न पदार्थ पचवण्यास, शोषून घेण्यास आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचय कचरा उत्पादने नियमितपणे बाहेर टाकली जातात. माझी पचन प्रणाली पुरेसे प्रमाण आणि गतिशीलता शुक्राणूंची निर्मिती आणि संचय करत आहे. माझी प्रजनन प्रणाली जन्मापर्यंत अंडीपेशी वेळेवर तयार करते, गर्भाचे संरक्षण आणि पोषण करते. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी तसेच कार्य करते जसे देवाने कार्य करण्यासाठी तयार केले आहे. येशूच्या नावाने मी माझ्या शरीरातील कोणतेही दोष आणि विकृतीस थांबवतो. अलेलुया, आमेन. मला माहीत आहे की पिता देव माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव मुलगा माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.